वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या वतीने सिंहगड, राजगड, तोरणा या किल्ल्यांवर अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. येत्या 8 डिसेंबरला ही स्पर्धा होणार आहे. एकाच वेळी 3 किल्ल्यांवर हे स्पर्धक धावणार असून तब्बल 11 देश, भारतातील 22 राज्ये आणि 57 शहरातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. पुण्यात होणारी ही स्पर्धा UTMB म्हणजेच अल्ट्रा ट्रेल डी मॉन्ट ब्लॉकच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडली गेली आहे. स्पर्धेत भारतासह कॅनडा, जर्मनी, स्वित्झर्लंड, बांगलादेश, हाँगकाँग, जपान यासह 11 देशातील स्पर्धक सहभागी होणार आहेत, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त दिग्विजय जेदे यांनी दिली आहे. एव्हरेस्ट वीर हर्षद राव हे यंदाच्या मॅरेथॉनचे डायरेक्टर आहेत. यंदा 350 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले असून मागील वर्षी ही संख्या 218 इतकी होती. वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनच्या वतीने यंदाला दुसरी एडिशन SRT अल्ट्रा मॅरेथॉनची दिनांक 8 डिसेंबर या ठिकाणी भरवली गेलेली आहे. ती सिंहगड, राजगड, तोरणा या किल्ल्यांवरनं ती सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामध्ये 11 देश, भारतातील 22 राज्य आणि 57 शहरांमधनं सहभाग आलेला आहे. यामध्ये 11 किलोमीटर, 25 किलोमीटर आणि 53 किलोमीटर असे 3 कॅटेगरीज आहेत ज्यामधून हे स्पर्धक धावणार आहेत. तर यंदाला दुसरं जे एडिशन आहे यंदाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि पुण्याचे महापौर माननीय मुरलीधर मोहोळ हे या उद्घाटन प्रसंगी असणार आहेत. त्याचबरोबर कर्जत जामखेडचे नवनिर्वाचित आमदार माननीय श्री रोहितदादा पवार यांचीही उपस्थिती उद्घाटन प्रसंगी लाभणार आहे. त्याचबरोबर पुण्याच्या वन विभाग, पुण्याचे सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस, तसेच पुरातत्व विभाग व पर्यटन विभाग यांच्या सहकार्याने व जे ह्या SRT रूटवरची जी काही गावं आहेत ह्या गावांवर मधले जे काही ग्रामस्थ आहेत यांच्या सहकार्याने ही SRT अल्ट्रा मॅरेथॉन भरवली जाणार आहे.